चला विद्यार्थी मित्रांनो मला सांगा बरं तुम्ही की जर समजा समोरासमोरील बाजू सारख्या असतील आणि प्रत्येक कोण कौन, काटकोण असतील तर त्या आकृतीला काय म्हणतात चौकोणी आकृतीला काय म्हणतात हा हा नाही समोरासमोरील बाजू सारख्या फक्त आणि प्रत्येक कोण काटकोण हा अरे वा एकदम बरोबर आहे आयत आणि चारही बाजू सारख्या आणि प्रत्येक कोण काटकोण असेल तर त्याला काय म्हणायचं एकदम बरोबर आहे तर आज आपण आयत आणि चौरस याच्या क्षेत्रफळाचा भाग पाहूया आणि हे स्वाध्याय आहे एकतीस पॉईंट दोन आणि त्याच्यातला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न मी वाचतोय पहा सगळेजण काय आहे पहिला प्रश्न बारा मीटर गुणिले सोळा मीटर या मापाच्या बागेत चार मीटर गुणिले सहा मीटर या मापाचे वाफे तयार करायचे आहेत असे किती वाफे तयार करता येतील असा प्रश्न विचारला आहे अरे किती सोपं आहे हे मग काय बारा गुणिले सोळा मीटर हे काय आहे मापाची बाग आहे मग पहिल्यांदा बारा गुणिले सोळा ह्यांचा गुणाकार सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीसला दोन हजारले तीन सोळा एक सोळा सोळा आणि तीन एकोणीस एकशे ब्याण्णव आणि त्याच्यामध्ये चार गुणिले सहा म्हणजे चार बाय चार मीटर बाय सहा मीटर या मापाचे वाफे तयार करायचे आहेत म्हणजे ती किती झाले सहा गुणिले चार किती झाले चोवीस म्हणजे या चोवीसनं एकशे ब्याण्णवला भागायचं म्हणजे तुम्ही असाही भागाकार करू शकतात बघा बरं बे एक बे बे दोन्ही चार ब्याण्णव अठरा आणि बे सख बारा आणि बारा एक बारा आणि बारी आठी शहाण्णव म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं तीन पाहूया पुढचा प्रश्न बघा मुलांना आता दुसरा प्रश्न हे फार सोपा आहे हा सुद्धा नीट प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मग उत्तर शोधा एका आयाताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे चार मीटर व तीन मीटर आहे अरे बापरे ए मीटर म्हणजे किती एक बरोबर किती सेंटीमीटर शंभर मग चार मीटर म्हणजे किती सेंटीमीटर चारशे से सेंटीमीटर आणि तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर फरक कळाला आणि पुन्हा काय म्हणलं आहे की त्या वर्ग खोलीत चाळीस सेंटीमीटर बाजू असलेल्या आकृती फरशा बसवायच्यात आता काही फरशी बसवायची आणि या फरशीची बाजू किती आहे चाळीस सेंटीमीटर हे चारशे सेंटीमीटरचं हे तीनशे सेंटीमीटरचं पण हे आयत आहे आणि हे चौरस आहे मग या आयताचं क्षेत्रफळ काढा बरं आयताचं क्षेत्रफळ चारशे गुणिले तीनशे तीनशे न शून्याला गुणलं शून्य तीनशे न शून्याला गुणलं शून्य आणि तीनशेला चारनं गुणलं तर किती येईल बाराशे मग हे आलं बाराशे म्हणजे किती आपला? 1, आहे आपलं एक लाख वीस हजार चौरस सेंटीमीटर बरोबर आहे आणि आपल्याला काय आहे हे एक फरशी मग या एका फरशीचं क्षेत्रफळ किती आहे चाळीसचा वर्ग चाळीसचा वर्ग किती आला चारी चौक सोळा म्हणजे हे आला सोळाशे मग आपल्याला एक लाख वीस हजारला सोळाशेनं भागावं लागेल एक लाख वीस हजार चौरस सेंटीमीटर भागिले सोळाशे चौरस सेंटीमीटर हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य मग काय चारी चोख सोहळा चारी त्रिकूम बारा शून्याला भागलं शून्य शून्याला भागितलं शून्य चार एक चार चारा सत्त अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले दोन उरले आणि चारा पंचवीस उत्तर आलं पंचाहत्तर आहे का पर्यायामध्ये पर्याय नंबर तीन पाहूया पुढचा प्रश्न बघूया मुलांनो पुढचा प्रश्न काय म्हणले तिसरा प्रति चौरस मीटर सहाशे रुपयेप्रमाणे एका आयाताकार भूखंडाची किंमत चार लाख वीस हजार रुपये आहे या भूखंडाची लांबी पस्तीस मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल आता प्रश्न काय म्हणले बघा प्रति चौरस मीटर सहाशे रुपये आणि टोटल रुपये किती झाले चार लाख वीस हजार रुपये झाले मग पहिल्यांदा काय करावं का लागेल आपल्याला लांबी पस्तीस मीटर आता लांबी पस्तीस मीटर माहिती आहे रुंदी विचारली मग याचं क्षेत्रफळ आधी काढून घेऊ मग क्षेत्रफळ कसं मिळेल या सहाशे रुपये म्हणजे सहाशे रुपये प्रति आहे चौरस मीटरला मग आपण या सहाशे रुपये ना या चार लाख वीस हजारला भागू म्हणजे टोटल चौरस मीटर कळतील म्हणून हे बघा चार लाख वीस हजार भागिले सहाशे हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य सहा एक सहा 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 छत्तीस आणि साही सती बे शून्याला भागलं शून्य इतर शून्याला भागलं शून्य म्हणजे उत्तर आलं सातशे म्हणजे ह्याचं उत्तर क्षेत्रफळ किती आहे सातशे चौरस मीटर मग आता आपल्याला क्षेत्रफळ माहिती असेल लांबी माहिती असेल तर या दोघांच्या भागाकारातून रुंदी कळते म्हणून या सातशेला पस्तीस न भागू पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर शून्याला भागलं शून्य वीस मीटर याची रुंदी आली म्हणून उत्तराचा पर्याय पर्याय नंबर चार पाहूया पुढचं गणित बघूया मुलांना आता चौथा प्रश्न काय म्हणले एका चौरसाकार मैदानाची प्रत्येक बाजू शंभर मीटर आहे चौरस आकृती मैदान आहे हे चौरसाकृती मैदान या मैदानाची प्रत्येक बाजू किती आहे चौरस प्रत्येक बाजू ही शंभर मीटर आहे मैदान सपाट करण्याचा खर्च दर चौरस मीटरला पंधरा रुपये हे मैदान सपाट करायचं आहे आणि मैदान सपाट करायचा खर्च दर चौरस मीटरला किती रुपये आहे पंधरा रुपये आहे तर मैदान सपाट करण्यासाठी किती खर्च येईल अरे ये किती सोपा प्रश्न हे सुद्धा बघा बरं मग पहिल्यांदा या चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागल कारण दर चौरस मीटरला पंधरा आहे आता हे शंभर मीटर आहे मग चौरस मीटरमध्ये करण्यास करण्यासाठी क्षेत्रफळ काढायचं चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग शंभरचा वर्ग म्हणजे काय शंभर, शंभर गुणिले शंभर शंभर शून्य लागून शून्य या शंभर शून्य लागून शून्य आणि शंभर एक शंभर उत्तर किती आलं हे दहा हजार या दहा हजार मध्ये हे दहा हजार चौमी झालं मग आपल्याला काय सांगितलंय एका चौरस मीटरला पंधरा रुपये मग दहा हजार चौरस मीटरला काढण्यासाठी यांचा गुणाकार दहा हजार गुणिले पंधरा पंधराने शून्यला गुणलं शून्य 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 आणि पंधरा एक पंधरा उत्तर आलं एक लाख पन्नास हजार पर्याय नंबर किती आहे त्यातला एक पाहूया पुढचा प्रश्न हा बघा मुलांनो आता पाचवा प्रश्न काय म्हणले एका चौरसाकृती दिवाणखाण्याची बाजू सहा मीटर लांबीची आहे चौरस आकृती हे दिवाणखाना आहे आणि त्याची एक बाजू किती आहे सहा मीटर लांबीची आहे त्या दिवाणखाण्यात भिंतीपासून चारही बाजूंनी पन्नास सेमी अंतर सोडून एक सतरंजी घालायची आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे इथं एक सतरंजी घालायची आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे दर चौरस मीटरला नव्वद याप्रमाणे सतरंजीची किंमत किती होईल असं प्रम असं म्हणाले बरं का आपल्याला मग आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पन्नास सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे बाका इथं पन्नास सोडलं हे पन्नास इथं सोडलं इथं पन्नास सोडलं इथं पन्नास सोडलं आणि इथं पन्नास सोडलं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला मध्ये अंतर सोडून सतरंजी टाकायची आहे म्हणजे प्रत्येक बाजूकडून पन्नास पन्नास सेंटीमीटर सोडलं आलं का लक्षात इथं पन्नास सेंटीमीटर इथं पन्नास सेंटीमीटर मग आता हे पन्नास सेंटीमीटर आणि हे पन्नास सेंटीमीटर झालं शंभर सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर म्हणजे किती एक मीटर आता म्हणजे ह्याच्यामधला हे, हे सहा मीटर जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ही जी बाजू आहे ह्या बाजूमध्ये इतका भाग हा पन्नास सेंटीमीटरचा आणि एवढा भाग हा पन्नास सेंटीमीटरचा कटला इथं मग हे पन्नास आणि हे पन्नास कटले म्हणजे शंभर सेंटीमीटर कटले म्हणजे इथं बाजू आली पाच मीटर ही एक बाजू पाच मीटर आली म्हणजे सगळ्याच बाजू किती मीटरच्या आल्या पाच पाच मीटरच्या चाल्या मग आपल्याला काय म्हणलं आहे दर चौरस मीटरला नव्वद रुपाने रुपयेप्रमाणे खर्च आहे मग आता पाच मीटर आहे मग त्याचं क्षेत्रफळ किती पाच गुणिले पाच बरोबर पाचापाचा पंचवीस मग पंचवीस गुणिले नव्वद जर केलं तर आपल्याला उत्तर येईल पंचवीस न शून्याला गुणलं शून्य आणि पंचवीस नव्व सव्वा दोनशे म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन पाहूया पुढचा प्रश्न बघूया मुलांनो सहावा प्रश्न पंचवीस मीटर लांब व पंधरा मीटर रुंद असलेल्या सभागृहात एका बाजूस दहा मीटर लांबी व चार मीटर रुंद मंच बांधला आहे हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ काढा असं म्हणले मग आता काय सांगितलं हे बघा हे पंचवीस मीटर लांब आहे आणि पंधरा मीटर रुंद असलेला आयात आकृती हा सभागृहाचा भाग आहे आणि या सभागृहामध्ये दहा बाय चार म्हणजे दहा मीटर लांबी आणि चार मीटर रुंदी असलेला इथे एक मंच आहे तर आपल्याला प्रश्न काय विचारला किती सोपाय प्रश्न हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या आयाताचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यातून हे क्षेत्रफळ वजा करायचं आहे का नाही सोपं मग किती आहे पंचवीस गुणिले पंधरा मग किती येईल मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ किती पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळ पंधरा चौकसाठ पंधरा पाचशे पंच्याहत्तरला पाच चा, सातचाळीस सात पंधरा दोन्ही तीस आणि सात सदोतीस मग हे किती आलं तीनशे पंच्याहत्तर चौरस मीटर हे मोठ्या सभागृहाचं आणि त्याच्यातून दहाचोक चाळीस दहा गुणिले चार किती आलं चाळीस तर हे चाळीस त्याच्यातून वजा करायचं मग आता तीनशे पंचाहत्तर मधून चाळीस वजा केलं तर उरते किती सात मधून चार गेले तीन उरले आणि इथं तीनला तीन उत्तर आहे तीनशे पस्तीस चौरस मीटर एकक लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार पाहूया पुढचा प्रश्न बघा आता सातवा प्रश्न हे पण आहे बरं का मुलांना आठशे पंचावन्न मीटर लांब व दोनशे पाच मीटर रुंद मापाचा भूखंड चारशे रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती मग पहिल्यांदा बघा हा भूखंड आहे आता कृती आठशे मीटर लांब आणि दोनशे पाच मीटर रुंद या भूखंडाचं क्षेत्रफळ पहिलं काढावं लागल आणि त्या क्षेत्रफळाला चारशे रुपये प्रति म्हणलं आहे आणि हे तर मीटर आहे मग ह्या मीटरचं चौरस करणं म्हणजेच काय क्षेत्रफळ काढणं मग याचं क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी मग आठशे पंचावन्न गुणिले दोनशे पाच ह्याचं उत्तर आलं ला एक लाख पंचाहत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर मग आपल्याला काय आहे चारशे रुपये प्रति चौरस मीटर आहे मग या एक लाख पंचाहत्तर हजार दोनशे पंच्याहत्तरला ला आपण चारशे न गुणलं त्याचा गुणाकार आला किती आला सात कोटी एक लाख दहा हजार आणि हा पर्यायामध्ये आहे का पर्याय क्रमांक दोन समजलं पहा व्यवस्थित गणित पहा छान बघूया मुलांना आता कितवा प्रश्न आठवा प्रश्न फार सोपा आहे हा सुद्धा आयताची रुंदी कायम ठेवून त्याची लांबी दुप्पट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात कोणता बदल होईल काय म्हणलंय आयताची रुंदी कायम ठेवून मग बघा एक आपण आकृती काढू आयताची ह्याची लांबी आपण मनाने गृहीत धरली दहा आणि रुंदी धरली पाच मग प्रश्नात काय सांगितलं आहे रुंदी कायम ठेवून लांबी दुप्पट केल्यास आपण मग आता रुंदी कायम ठेवली लांबी दुप्पट केली दहा होती ती वीस केली तर मग काय आहे क्षेत्रफळात कोणता बदल होईल मग काढा बरं लांबी गुंडीले रुंदी दहापाची पन्नास ह्याचं क्षेत्रफळ आलं आणि ह्याचं किती आलं विसापाचा शंभर मग काय बदल झाला या पन्नासपेक्षा हे दुप्पट झालं शंभर म्हणून पर्याय क्रमांक किती येईल दोन, ये दोन? क्षेत्रफळ दुप्पट होईल पाहूया पुढचा प्रश्न पाहूया नववा प्रश्न चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास त्याच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल बघा समजा चौरसाची बाजूची लांबी आपण मनानं गृहित धरूया दहा हे चौरस आहे हां आणि ही दहा असलेली बाजूची लांबी आपण निम्मी केली पाच तर ह्याचं क्षेत्रफळ किती येईल दहाचा वर्ग शंभर पाचचा वर्ग किती येईल पंचवीस तर आपल्याला काय म्हणलं आहे चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी केल्यास क्षेत्रफळावर काय परिणाम होईल तर बाजूची लांबी निम्मी केलं तर क्षेत्रफळ याच्या पावपट होईल म्हणून पर्याय नंबर किती तीन क्षेत्रफळ पावपट होईल बघूया मुलांना शेवटचा प्रश्न काय सांगितलंय अठ्ठेचाळीस मीटर लांबी व बारा मीटर रुंदी असलेल्या हॉलला चौसष्ट चौरसाकृती स्टाईल लागतात तर प्रत्येक स्टाईलची परिमिती किती असं आहे आता मला सांगा मुलांना आता पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या अठ्ठेचाळीस मीटर लांबी व बारा मीटर रुंदी हे बघा अठ्ठेचाळीस मीटर लांबी आणि बारा मीटर रुंदी हे ह्याचं पहिल्यांदा तुम्हाला काय काढावं लागेल क्षेत्रफळ काढावं लागेल आयाताचं मग आता अठ्ठेचाळ गुणिले बारा केलं त्याचं क्षेत्रफळ किती आलं पाचशे शहात्तर आता या पाचशे शहात्तर चौरस मीटरमध्ये चौसष्ट स्टाईल बसतात किती बसतात स्टाईल असे चौसष्ट स्टाईल बसतात बरोबर आहे मग आता चौसष्ट स्टाईल बसतात तर आपल्याला काय पाचशे शहात्तरला चौसष्ट न भागा बेक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा आणि बेदुनी चार इकडं बे दोन्ही चार बेआठी सोळा आणि परत बेआठी सोळा आलं त्याच्यानंतर पुन्हा बे एक बे आणि एक उरला बेसख बारा इथं बे एक बे बेचोकाट आणि बेचोकाट पुन्हा आणखीन भाग जाईल पुन्हा भाग घाला बघा किंवा डायरेक्ट सोहळा एक सोळा आणि सोळा नऊ चौरेचाळाचे हे बघ आलं उत्तर किती आलं नऊ पण हे नऊ उत्तर आहे का आपल्याला त्या चौरसाची बाजू नऊ आहे हे कळालं चौसष्ट स्टाईल आहेत म्हणजेच काय आता हे नऊ काय आलं चौसष्ट स्टाईल आहेत म्हणजे पाचशे शहात्तर चौरस सेंटीमीटर आहे म्हणजे इथं जी एक स्टाईल बसवली आपण त्या एका स्टाईलचं बाजूचं माप आहे नऊ आलं मग आता पर्याय नंबर एक नऊ मीटर आहे पण आपल्याला इथं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय विचारले परिमिती बघा आता काय आहे नऊ चौरस मीटर आले मग आता जर नऊ चौरस मीटर आला असेल तर हे नऊ चौरस मीटर कशाचं क्षेत्रफळ आहे चौरसाचं मग नऊ चौरस मीटर चौरसाचं क्षेत्रफळ आहे तर त्या चौरसाची बाजू किती आहे लगल, हे काढावं लागेल परिमितीसाठी बाजू काढावं लागेल मग नऊ कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे म्हणून याची बाजू तीन 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 कारण बाजूचा वर्ग हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाच्या म्हणून नऊ तीनचा वर्ग आहे म्हणून बाजू तीन आली मग बाजू जर तीन आली तर परिमिती किती येईल मग तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चोख बारा बारा मीटर म्हणून या दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार अशा पद्धतीनं आपण आज क्षेत्रफळ आयात आणि चौरस या प्रकरणातला स्वाध्याय एकतीस पॉईंट दोन पूर्ण पाहिलेला आहे तुम्ही सगळेजण व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक